बलात्काराच्या आरोपावर अखेर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण मुंबई राष्ट्रवादीचे नेते आणि ने कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे मात्र या सगळ्या आरोपांवर आता स्वतः धनंजय मुंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलंय करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी दोन हजार तीनपासून पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो असं मुंडे यांनी आहे मात्र यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले आहेत दोन हजार एकोणीसपासून करुणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली माझ्या जीवितला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा हा देखील सहभागी होता असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे कालपासून समाजमाध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचं त्याचबरोबर मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेनं स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केलं आहे माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती याप्रमाणे आहे करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी दोन हजार तीनपासून परस्पर सहमतीने संबंधात होतो ही बाब माझे कुटुंबीय पत्नी आणि मित्रपरिवार यांना अवगत होती सदर परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं झाली सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे ही मुलं माझ्यासोबतच राहतात माझे कुटुंबीय पत्नी आणि माझी मुलं यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतला असून स्वीकृती दिलेली आहे सदर करुणा शर्मा नावाच्या महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे मुला त्यांची मी सर्वतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे मी त्यांना मुंबईत सदरिका घेण्यास मदत केली आहे मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत मात्र दोन हजार एकोणीसपासून करुणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली माझ्या जीवितला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या धोका करण्याच्या धमकासुद्धा सुद्धा देण्यात आल्या या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा हा देखील सहभागी होता याबाबत दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी मे दोन हजार एकोणीसपासून घडत असलेल्या या सर्व संदर्भात पोलिसांकडे तक्रारसुद्धा देण्यात आलेली आहे नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यमांवर माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत आणि खाजगी साहित्य प्रकाशित केलं होतं त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतःहून न्याय मिळवण्यासाठी माननीय न्या उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे सदर याचिकेत माननीय उच्च न्यायालयानं श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात असं साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबिंब करणारे आदेश पारित केले आहेत सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी माननीय उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट किंवा समझोता घडवून आणण्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे या यासंदर्भात श्रीमती करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी माननीय उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळं मी अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही माझी संदर्भात प्रसारमाध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावं अशी विनंती आहे तथापि कालपासून रेडू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत यांनी माझ्याविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक आणि माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे त्याचबरोबर त्यांनी यासंदर्भात विविध प्राधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या समाज समाजमाध्यमातून प्रसारित केलेल्या जात आहेत या सर्व तक्रारी खोट्या आहेत आणि श्रीमती करुणा शर्मा त्यांची बहिणी रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणं आणि माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्या योजनेचा एक भाग आहे माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे एस एम एस रुपी पुरावे आहेत त्याचबरोबर मी माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीनं प्रकरण सेटल करावं यासाठीच्या दबावतंत्राचासुद्धा हा भाग असू शकतो मला खात्री आहे की या सर्व प्रकरणाची संबंधितांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल तथापि माझी आपल्याला विनंती आहे की सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी कारण सदर प्रकरणी श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात दावा प्रलंबित आहे त्याचबरोबर या प्रकरणी दोन अज्ञान बालकांचा सुद्धा समावेश आहे हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारं खोटं आणि बदनामी करण्याच्या हेतूनं घडवून आणण्यात आलेलं आहे त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती